नमस्कार, परफेक्ट कार्यालयमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांपासून चिवडा. चला तर मग सुरू करूया. अर्धा किलो मी मुरमुरे घेतलेले आहेत, छान उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 200 ग्रॅम मका पोहे घेतलेले आहेत, 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, 150 ग्रॅम खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, 100 ग्रॅम दाळव घेतलेलं आहे. आता फोडणीचं साहित्य बघा, लसूण घेतलेलं आहे, लसूण थोडासा फोडून घेतलेला आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, मोहरी आणि जिरे. 50 ग्रॅम मी इथे चिवडा मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तेल तापलेलं आहे. आता आपण मका पोहे तळून घेणार आहोत. मका पोहे तळून घेतले की लगेचच आपल्याला हे मका पोहे मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, कारण मका पोहे गरम असल्यामुळे मुरमुरेसुद्धा आपले जास्त कडक आणि कुरकुरीत होतात. आता आपण खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत. हे बघा, खोबरं चांगलं तळलेलं आहे, काढून घेऊ. आणि मुरमुऱ्यामध्ये टाकू, शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे आपल्याला चांगले कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. बघा, शेंगदाणे चांगले तळलेले आहेत, काढून घेऊ आणि मुरमुऱ्यामध्ये टाकू. आता आपण दाळव तळून घेणार आहोत. तळून झालेलं आहे, काढून घेऊ आणि मुरमुऱ्यामध्ये टाकू. आता राहिलेल्या तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर इथे मी मोहरी टाकलेली आहे. थोडेसे जिरे, कट केलेली हिरवी मिरची टाकायची, लसूण. आपल्याला ही फोडणी कडक होईपर्यंत चांगली तळून घ्यायची आहे. यामध्ये आपण चिरून घेतलेला कढीपत्ता टाकणार आहोत. हे बघा, आपली फोडणी चांगली कडक झालेली आहे, काढून आपण मुरमुऱ्यामध्ये टाकू. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू. आणि मिक्स करून घेऊ. कढईमध्ये आपलं थोडंसं तेल आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. कडक तेलामध्ये आपल्याला हळद आणि मसाला टाकायचा नाही. थोडंसं थंड झाल्यावरच हळद आणि चिवडा मसाला या तेलामध्ये टाकायचा आहे. आणि चांगलं मिक्स करून घेऊन हे आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आहे. मुरमुरे 1/2 किलो असल्यामुळे कढईमध्ये बसत नाहीत, त्यामुळे कढईतला मसाला आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान असा चिवडा तयार झालेला आहे. नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते कमेंटद्वारे कळवा.